देशभरात असंख्य मंदिरं आणि भक्तगण असलेल्या रामदेव बाबा महाराज यांच्या शिरोली इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला यानिमित्त आज सकाळी पवित्र गंगाजल घेतलेल्या एकशे आठ कुमारिका आणि शेकडो भक्तगणांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बाबा रामदेव यांच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली जल आणि दुग्धाभिषेकानंतर होम हवन विधी पार पडला दिवसभरातील धार्मिक विधींचा भक्तांनी लाभ घेतला राजस्थानमधील पोखरणजवळच्या रामदेवरा इथले राजे अजमलजी यांचे वंशज असलेले रामदेव बाबा महाराज यांनी हजारो भक्तांचं कल्याण केलंय त्यांना पूजणारा संपूर्ण देशात मोठा भक्तगण आहे राजस्थानी बारा बलुतेदार समाजासाठी आदराचं स्थान असलेले रामदेव बाबा यांचं कोल्हापूर सांगली रोडवरील वतीनं शुक्रवार पासून धार्मिक उत्सवाला प्रारंभ झाला या नव्या मंदिरात शुक्रवारी होम हवन विधी झाले आज सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती पवित्र जलकलशामध्ये भरून बारा बलुतेदार समाजातील एकशे आठ कुमारिका शिरोली फाटा इथून मिरवणुकीत सहभागी झाल्या ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये गणपती सरस्वती श्रीकृष्ण लक्ष्मी भगवान शंकर आणि श्री रामदेव बाबा यांच्या अश्वारूढ मूर्तींचा समावेश होता ही मिरवणूक मंदिरात आल्यानंतर भगवान रामदेव बाबा यांच्यासह विविध मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी सिंग देवल माजी नगरसेवक ईश्वर परमार रमेश पुरोहित मखन सिंग देवडा सिंग देवडा शांतीलाल पुरोहित हिरालाल पुरोहित यांच्यासह भाविक उपस्थित होते